नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। गेले 2.5 वर्ष ठाणे महानगरपालिकेचं महापौरपद ज्यांनी भूषवलं ते संजयजी मोरे, ठाण्याचे महापौर संजयजी मोरे आत्ता आपल्यावर आहेत। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक कुठल्याही क्षणाला आचारसंहिता लागायची शक्यता आहे आणि अशा वेळेस महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधण्याचा आज प्रयत्न केलेला आहे। महापौर साहेब, सर्वप्रथम 2.5 वर्षाच्या कारकिर्दीसाठी आपल्याला शुभेच्छा आणि या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीतला सुवर्णक्षण कुठला असं मी विचारल्यास काय सांगाल? सुवर्णक्षण तोच होता की ज्या दिवशी मला म्हणजे महापौर म्हणून जी उमेदवारी दिली आणि मी महापौर निवडून आलो तोच माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण आहे की तो एक म्हणजे कधी विन विसरण्यासारखं असं क्षण आहे। मला आठवतं ज्या दिवशी आपण महापौर पदाचं नाव येणार होतं, आपण महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावर ग्राउंड फ्लोअरवर आपण उभे होतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थता होती की कुणाचं नाव डिक्लेअर होणार, आणि ज्यावेळेस संजय मोरेंचं नाव डिक्लेअर झालं त्याच्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष केला होता। एक सामान्य कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता, चांगला माणूस महापौर झाला, अशा प्रकारचं लोकांमध्ये एक लोकांची अशा प्रकारची एक उत्स्फूर्त भावना निर्माण झाली होती। वाटलं होतं या ऐतिहासिक नगरीचं महापौरपद आपण कधीतरी भूषवू? नाही, नक्कीच। म्हणजे कसं आहे की शेवटी माणूस हा आशावादी आहे आणि त्याप्रमाणे मीही आशावादी होतो की मी या संस्थेत एवढी वर्ष काम करतो तर मला मिळेल ही आशा होती आणि माझी आशा म्हणजे जे म्हणतो ना की पक्षांनी माझं ते जे मला मी जे अपेक्षा व्यक्त केली होती ती माझ्या पक्षाने मला ती संधी दिली आणि एक माझं एक मी एक कार्यकर्ता म्हणून आणि माझ्या म्हणजे शिवसैनिकांमध्ये पण एक अशी भावना झाली की एक आपला माणूस एक तिथे महापौर झाला आणि त्यामुळे मी ती खबरदारी घेतली होती। हां, कारण ते खबरदारीपेक्षा मला ते म्हणजे मला असं त्या महापौर म्हणून ते जगू मी राहू शकत नव्हतो। मी त्यांच्याबरोबर त्या ॲज अ कॉमन मॅन एक साधा माणूस म्हणजे कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर राहिलो आणि त्यामुळे मला आजही त्या पदानं उतरताना पण मला असं पाय उतरवताना मला असं वाटतच नाही की मी आज महापौर म्हणून आहे किंवा नाही, हां हे वाटतच नाही, कारण मी आजही त्या महापौर होण्याच्या पूर्वी पण जसं होतो तसंच आजही आहे, त्यामुळे मी तेवढाच समाधानी आहे। एक्झॅक्टली, म्हणजे ही गोष्ट अगदी आपण पण मान्य करायला पाहिजे, कारण इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी सगळ्यांबरोबर बसून महापौर साहेब अगदी सामान्य कार्यकर्त्यासारखे सामान्य माणसासारखे गप्पा मारत बसले होते। साहेब काय सांगाल की सभागृहामध्ये आपण अनेक अटीतटीचे प्रसंग या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये अनुभवले, अनेकदा विरोधक अंगावर आले, अनेकदा तुम्ही कधीकधी विरोधकांच्या अंगावर गेलात, काय सांगाल ह्या 2.5 वर्षांच्या कालावधीमधला सभागृहातला एक्सपिरियन्स काय सांगाल? नाही, कसं आहे की शेवटी प्रत्येकजण प्रत्येक पक्ष जरी नाही म्हणाला तरी की आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवतो, पण जेव्हा एखादा विषय धोरणात्मक निर्णय होत असतात त्यावेळेस प्रत्येकजण आपापला अजेंडा राबवत असतो किंवा पक्षाची भूमिका मांडत असतो आणि त्या मांडत असताना कुठेतरी क्लॅशेस होतात, तो एक ते एक स्वाभाविक आहे प्रत्येक म्हणजे कुठल्याही सभागृहात या आपण म्हणजे सर्वोच्च सभागृहात पण तोच विषय आहे, विधानसभा विधान परिषदमध्ये असो किंवा राज्यसभेत असो किंवा लोकसभेत असो किंवा आणखीन कुठले की त्या तो होतोच, त्यामुळे काही त्याचं हे नाही आहे। परंतु शेवटी जेव्हा शहराचा विषय येतो त्यावेळेस सगळेच एकत्र येतात आणि तो निर्णय होतो, हां त्यामुळे ते स्वाभाविक आहे, ते गृहितच धरलं जातं, त्याच्यामुळे असं काही बाबा त्रास कसं आहे की शेवटी तो ते एक तो ते व्यासपीठ असं आहे, ते ठिकाण असं आहे की प्रत्येकजण आपली मतं मांडू शकतात आणि मतं ते मांडतात, त्याच्यामुळे त्यांनी मतं मांडणं चुकीचं आहे असं म्हणणं संघर्षाच्या भूमिकेचा आत्ता आपण विचार करत असताना अनेकदा 3 आघाड्यांवर तुम्हाला लढावं लागलं, विरोधक तर आहेतच, विरोधक विरोध करणारच, बऱ्याचदा तुम्हाला पक्षांतर्गत विरोधाला देखील मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागलं आणि याच कालावधीमध्ये प्रशासन देखील खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होतं, ही अशी एक त्रिशंकू अशा प्रकारची ही अवस्था होती। काय सांगाल, संजय मोरेंनी ही अवस्था कशा पद्धतीने टॅकल केली? कसं आहे की माझं आयुष्य म्हणजे मी संघर्षातूनच पुढे आलेलो आहे, तर संघर्ष हा मला म्हणजे माझ्या म्हणतात की तो अंगवळणी पडलेला आहे मला, त्याच्यामुळे मला तसं काही हे नाही आहे, परंतु शेवटी हे सगळं मी गृहीत धरलं होतं, कारण अनेक वर्ष या महापालिकेत मी का म्हणजे सगळ्या सर्वपक्षीय नगरसेवकांबरोबर असो, सर्व राजकीय पक्षांबरोबर असो किंवा प्रशासनाबरोबर, त्यामुळे आलेले सर्व अधिकारी वेगवेगळे कर्मचारी
किंवा पदाधिकारी या सगळ्यांचा स्वभाव किंवा त्यांची वागण्याची पद्धत किंवा कार्यपद्धती माहिती असल्यामुळे मी त्या ह्याच्यात गेलो होतो, म्हणजे पूर्ण त्या साईडतून गेले असल्यामुळे मला तसा काही त्रास झाला नाही. आणि शेवटी ह्या जे एखादं वातावरण काय होऊ शकतं किंवा काय घडू शकतं हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करून ठेवलं असलं की आपल्याला तसा त्रास होत नाही. म्हणजे अनाहूतपणे कुठलं आलं किंवा आपल्या त्यातली माहितीच नसेल की आपण त्यातला अनुभवत नसेल तर मग आपली कुचंबणा की आपली आपला गोंधळ होतो. पण तसा गोंधळ झाला नाही, कारण शेवटी त्या परिस्थिती त्या प्राप्त परिस्थिती असो किंवा ती परिस्थिती होऊ शकते हे मी गृहीत धरल्यामुळे मला तशी त्रास झाला नाही. नवसाला पावणारी कोपरी गावाची आई अर्थात चिखला देवी, चिखला देवीचा यात्रा महोत्सव आणि पौष पौर्णिमा सोहळा प्रचंड उत्साहाने आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या संपूर्ण सोहळ्यात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. पालखी सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता, त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी 5:00 ते 3:00 वाजता अभिषेक आणि 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत भव्य यात्रा महोत्सव. ठिकाण गावदेवी चिखलादेवी मंदिर, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व. संयोजक गावदेवी सेवा मंडळ, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व. महाराष्ट्राचा उज्ज्वल माथा, कला गुणांनी उन्नत झाला महाराष्ट्राचा उज्ज्वल माथा. Sanskruti Arts Festival, 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 Sanskruti Arts Festival. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. हा टू डू द DTH रिचार्ज इमिडिएटली जस्ट क्लिक ऑन TGSP स्मार्ट मनी, एंटर योर एमपिन, गो टू मर्चंट पेमेंट. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. ठाण्याचे महापौर संजय मोरे हे कदाचित मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून ही इज द फर्स्ट मेयर की त्यांनी जाहीर केलेलं आहे की याच्यापुढे महानगरपालिकेची निवडणूक मी लढवणार नाही. का जाहीर केलं तुम्ही? नाही, विषय असा आहे की एकतर पहिलं म्हणजे की सर्वोच्च पदावर, त्या संस्थेच्या सर्वोच्च पदावर आपण एकदा
म्हणजे तो पदभार सांभाळला, म्हणजे ते पद सांभाळल्यानंतर परत त्याच संस्थेमध्ये परत आपण त्या संस्थेत नगरसेवक म्हणून येणं हे मला माझ्या मनाला पटत नाही. दुसरी गोष्ट अशी की गेली 5 वेळा मला माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली. आज माझ्या पाठची काही जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. हां, शेवटी पक्ष टिकला पाहिजे. हां, आणि या सगळ्या बाबी अनेक बाकी असतील, पण या सगळ्यांचा विचार करून मी ठरवलं की निवडणूक जी आहे, जी महानगरपालिकेची निवडणूक ही आता आपण लढवायची नाही, परंतु पक्षाचं काम करायचं. आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा या आपल्या शहराच्यासाठी जर या महानगरपालिकेच्या कामकाजात कुठे काही सहकार्य लागत असेल तर नक्कीच मी काम करणार. इवन कुठलेही उपक्रम असतील, कार्यक्रम असतील, त्यावेळेस मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून मी नक्कीच काम. मोरे साहेब निवडणूक लढवणार नाहीत, कुटुंबातलं कोणी निवडणूक लढवणार का? कसं आहे की मी माझं मत हे माझ्यावर मी लादू शकतो, माझं मत मी दुसरं कोणा लादू शकत नाही. मी घेतला निर्णय दुसऱ्यांवर मी लादणार नाही. हां, आता जर माझ्या घरातलं कुठे इच्छुक असेल आणि पक्षाने पण निर्णय घेतला असेल तर त्यात मी कुठेही इंटरफेअर करणार नाही. पक्ष ठरवेल त्याप्रमाणे मी काम करणार. शेवटी माझी जबाबदारी आहे की आज माझ्या प्रभागात तरी शिवसेनेचं जे काय उमेदवार निवडून आणण्याचं ही माझी पूर्ण जबाबदारी आहे, त्यामुळे ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर शहरामध्ये पण जे पक्षाचे उमेदवार निवडण्यासाठी माझा प्रयत्न राहणार. महानगरपालिकेंच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्ही नगरसेवक म्हणून लढवणार नाही सांगता आहात, संजय मोरेंना आमदार व्हायचं आहे? बघा, मी म्हणतो ना, मी एक साधा शिवसैनिक आहे. मी मला पक्षाने संधी दिलेली आहे, त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. आणि मी आता जी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार हे स्पष्ट सांगितलेलं आहे. हां, मी पक्षाचं आता काम करतो, पक्षाची जबाबदारी ती यशस्वी पार पाडण्याचा प्रयत्न करणार. आणि पुढे पक्ष जे काय ठरवेल, पक्ष जे आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करायला. एकंदरीतच निवडणूक आज जाहीर होईल, आचारसंहिता लागेल, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे, होणार नाही होणार, काय होणार, कसं होणार, झालं तर काय होणार, तुमचं काय मत आहे, ही युती झाली पाहिजे नाही झाली पाहिजे? नाही, कसं आहे की मी याच्यावर मत व्यक्त करू शकत नाही, कारण शेवटी हे मत व्यक्त करणं किंवा युती करणं किंवा युती न करणं हा सर्वस्वी आमच्या वरिष्ठ म्हणजे पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मी त्याबद्दल व्यक्त करू शकत नाही, परंतु जो पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे काम करणं हे माझी जबाबदारी, ते मी काम करणार. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर काय सभागृहाचं चित्र काय असेल, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच चांगलं असेल आणि असायलाच पाहिजे. काय एकंदरीतच शिवसेना पुन्हा सत्ता राखू शकेल, कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं कॅम्पेनिंग चालू आहे, ज्या पद्धतीने ॲग्रेशनमध्ये सगळं कॅम्पेनिंग चालू आहे, काय चित्र बघता तुम्ही? नाही, कसं आहे की प्रत्येक पक्ष आपण किंवा आपण सत्तेवर येऊ हां की यावं यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु एकंदरीत आम्ही जो अनेक वर्षापासून जे शिवसेनेच्या माध्यमातून जे आज काम होतं या शहरामध्ये आणि शहरातले नागरिक साक्षीदार आहेत. हां, मी तर साक्षीदार म्हणत नाही, भागीदार पण आहेत. हां, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की नेमकं काम कोण करतं आहे आणि कोणामुळे काम होते. हां, तसं असतं की एखादं काम, एखादा प्रोजेक्ट, एखादी योजना जाहीर होते, जाहीर करणारा कुठलाही पक्षाचा असो, परंतु ती जाहीर करण्यासाठी जो पाठपुरावा आहे हा या शहरातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टी घडण्यासाठी जो पाठपुरावा करावा लागतो किंवा ते घडवण्यासाठी जे वातावरण तयार होतं ते वातावरण फक्त आणि फक्त शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी म्हणजे ते आमदार असोत, खासदार असोत, मंत्री असोत किंवा नगरसेवक असोत किंवा कार्यकर्ते असोत यांनीच केलं आहे. आणि म्हणूनच मी सांगतो की परत भगवा फडकणारच, परत भगवा फडकणारच अशा आत्मविश्वासाने त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचे साधारणपणे 30 ते 35 दिवस हे प्रचंड धावपळीचे असणार आहेत. या 30-35 दिवसांच्या धावपळीसाठी तुम्हाला आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. दारोज मेन स्टुडिओचा लगेच प्राईस धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे,
अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। ठाणे शहरातील भगवती शाळेच्या पटांगणामध्ये चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने भव्य ग्राहक पेठचं आयोजन करण्यात आलं आहे। 6-14 जानेवारी या कालावधीमध्ये भगवती शाळेच्या मैदानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। साडी कुर्ती रेडीमेड ड्रेस जेंट्स खादी कुर्ते पर्सेस किचनवेअर हॉबी क्लासेस हर्बल कॉस्मेटिक्स बेडशीट सिल्वर कोटिंग पारंपरिक खाद्यपदार्थ सरबते रेडी टू ईट पदार्थ रत्न वास्तुशास्त्र स्टर्लिंग रांगोळी आयुर्वेदिक उत्पादनं इन्शुरन्स शैक्षणिक खेळणी लेदर फुटवेअर टूर्स अँड ट्रॅव्हल्स बेकरी प्रॉडक्ट्स नॉनस्टिक कुकवेअर हर्बल पेस्ट कंट्रोल आदी अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे। एकंदरीतच ग्राहकांसाठी खरेदीची ही सुवर्ण संधी असल्याचं बोललं जात आहे। चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे। 14 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही ग्राहक पेठ खुली राहणार आहे। मंडळाचा मुख्य उद्देश जे छोटे घरगुती व्यावसायिक आहेत, ज्या महिला उद्योजक आहेत, ज्या घरातनं बसून आणि वेगवेगळे दागिने पण बनवतात, खाद्यपदार्थ बनवतात, पिठं बनवतात, किंवा जे स्मॉल एंटरप्रेनर्स आहेत, त्या सर्वांना एक रिझनेबल रेटमध्ये व्यासपीठ मिळावं त्यांची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकण्याकरच्या दृष्टीने, म्हणून हा मंडळाचा उपक्रम आहे। ठाणेकर नागरिकांना आम्ही आवाहन करू की इतर ज्या व्यापारी पेठा होतात आणि ह्याच्यात जो काही फरक आहे तो तुम्ही इथे येऊन अनुभवून घ्या। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडदेव स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।